आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. चाल सासूबाई, चाल सासूबाई. आई पाचाई लई लई ताप देऊन राहिली पोटी. तसं नाही सासूबाई. चुप रा. मरण येत नाही म्हणून जगा लागते आणि जगाले कोणाचा तरी आधार लागते तो तू आहे मले म्हणून तुले सहन करते म्या. जी पण म्या का केलं जी? का केलं? लईच गुण उधळून राहिली तू, बागडून राहिली, इतवेच्या सीमांचं उल्लंघन करून राहिली ना तू. आणि वर मलेच विचारते, रानात जाते, फुलं येसते, नवऱ्याले ओवाळते. आई बघ सई, बघ बाई, मले सांग, बलवलं नाही तरी बंकट येतेच कस? पण म्या नाही बोलवली जे दादासाहेब आले. खोट बोलून राहिली. बाप आहे ग बाप, भोगा लागतील कर्माची फळ. पण सासूबाई, म्या तर घराबाहेर पण जात नाही ना, म्या कस कोणाले बोलवीन? नाही समजणार तुले अगस देते. थांब. ओम नमः शिवाय. घन 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 हात बोलते. ओम नमः शिवाय. घन 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 हात बोलते. इंदुमती, चळत्या लाकडानं सुनेली डाग देणं हे राक्षसी वृत्तीचं प्रतीक आहे. निष्पाप निराग सुने मंदी तुले तुही लेख दिसत नाही. घाबरलेल्या धास्तावलेल्या सुनेची दया येत नाही हे बरं नाही लेकरा. आज तू सासू आहेस पण कवा तरी तू सून होतीस ना. तुले तुझ्या सासून छळलं होत त्या येळी तुले झालेल्या वेदना आठव. सासून सुनेले छळणं ही परंपरा तू मोडू शकते ना लेकरा. ही चून म्हातारपणातला तुझा आधार आहे लक्षात ठेव. संतापाची जननी अविचार आणि अविचाराची आपत्ती कुकर्म. हात आवरता गेंदुमती. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते महाराज. शुभम भवतु. तुमच्या आशीर्वादानं टिळा बदलला. आता मी आपण बदलीन. लबाडी सोडून देईन आणि सत्कर मला लागेल. लोभ लोभ सोडून देईन. अजी गण गण गणात भूते. घेऊ का लक्ष्मी आहे वा कायले सोडा. धनलाभ झाला चुपचाप घ्यायले काय हरकत आहे? काय समजणार आहे? भाऊजी का सापडलं पांड्या? आनंद भेटला जी, निर्मळ आनंद भेटला जी. भाऊजी गण गण गणात भूती. सुवर्ण मोहर भेटली का? नाही नाही जी महाराज, नाही. गणगण गणात बोते महाराज. नाही पांडोबा, टिळा बदलून सण्यानी भृत्याना स्वभाव बदलत नाही. लेकरा लोभ मोह कपट सोडायला हवं. जमलं तर बघ
गण गण गणात भूते। अजून आले नाही सासूबाई, बाबूजी, महाराज समदे राग रागच करते महा। सणाचे दिवस दिवाळी, जीजीवंस बद्रीबाऊ घरात आहे आणि यायच्या पायले भिंगरी, काय चुकते महा? काहून यायले बालमुकुंदाचा पण लळा नाही? खुळी होते मी फुट्टी माई कवटी, घरात थांबतच नाही। सुनबाई, सुनबाई माफ कर मले, जे रीत आपल्या खानदानीत नाही ते बोलाले भाग पाडून राहिले बुवा मले। काय चाललं तू, का कमी आहे या घरात? एक क्षण असा जात नसन का माया नवराशिवाय दुसरा तुझा विषयच नाही? सतत तू भुनभुन 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 सुरू राहते। सुनबाई, भरल्या घरात गृहलक्ष्मीची अशी तगमग, नाराजी, असमाधानी वृत्ती बरी नाही ना। मले माफ करा, पण तुम्हाला पण माहीत चुका दिसतेत। आता तुले तुझ्या चुका दिसत नाही तर आम्ही आमचं डोकं फोडू का? अरे मजाल नव्हती कोणाची, जे गोष्ट मले आवडत नाही ते या वाड्यात झाली। अरे किती सहन करायचं माणसांना? आमचं श्रद्धास्थान, सत्पुरुष आले नाही नाही ते बोलते तू? अरे नवरा 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 का करल तू? नवरा घरामध्ये दळण दळण त्या धुनी भांडे करण, अरे घर घराणं याची काही प्रतिष्ठा आहे का? नाही मलेच बोलता बो, बोलाले लावते तू, का अपेक्षा आहे तुम्ही बंकट करून? घरामध्ये बसून तो भाकरी थापल। चुकतेस तू लेकरा, आम्हाले पण पातळी सोडून तुझ्या संग झगडाच करायला लागते। हॅलो जी, थोडा थोडा नाही लई उशीर झाला तुम्हाले। हो तू घरात नव्हता तर चूल नाही पेटली ना बे। अबे भांडे कोण घासन तू आ बाप? सारव ना आहे, कपडे धुणाय कोण करण? आणि कुठं फिरतं बी मोकाट तू, येसन नसलेल्या जनावरासारखा? शांत वाजी, चुकलो, पितांबरले भेटलो आणि मग सुलक्षण आले। अबे तर समजायच्या टाळक्यावर तेल टाकत फिर तू, तू गावभर फिर नाही आम्हाला छळ छळ छळते असं काय म्हणता? मी आता काही सोडलंच नाही ना तू, सत्पुरुषाला ज्ञान देते तू का? महा नवरा तुमच्या संग फिरते, तुमची आज्ञा मानते। अरे ज्या गोष्टीचा तुले गर्व असायला पाहिजे त्या गोष्टीचा राग येते तुले। बाबूजी शांत व्हा ना। अबे भाईतार समजून राहिला का मले तू? अबे बायकोच्या आजचं खेळणं होऊन राहा ना घरात तू। अबे तू गावभर उंडारते आणि हे बोलू बोलू आमचा रगत पेते। अबे कान किटले बे माय, ऐकू ऐकू, कुठं गेले अजून आले नाही, कवा येईल काय तिच्या? आता ही म्हणते ना घरात राह तर राह ना, आम्हाला कटकट कायले। मी हात जोडतो, शांत व्हा ना तुम्ही। अबे कसा शांत होऊ? अबे तू नको ना फिरू बाहेर, घरात राह ना बा। अबे भीक घाल रे आम्हाला, पाया पडतो ना बा तुझ्या। अबे ठोकया वन बस ना घरात, लाज आणली बा मध्ये लाज। अबे तू बाहेर उंडारत राहते आणि हे चुलीत जाणाऱ्या लाकडाप्रमाणे धुरामध्ये आम्हाला घुसमटून ठेवते। बाबूजी का करू बे मी, का करू? माया देवाले नाही नाही ते बोलते रे, तुले
लाडा कौतुकाने लहानाचं मोठं केलं बे तर तू आमची कवडीची किंमत करत नाही. आत्मा जळते बे बा, जळते आत्मा. सुने सोबत आम्हाला झगडा करायला लागते या कालच्या पातळीवर गेलो ना आम्ही. बाबूजी शांत, हे मला जगणत नाही पाहिजे. शांत ना बाबूजी. बराच आहे मला आता महाराज. अजी मला जगणत नाही पाहिजे बाबूजी. असं नको बोलले. अबे सोड मला बाबूजी. बे सोड म्हणून आलो ना. गण गण गणात भूते, वारंवार सांगून बी तुझ्या वागण्या बोलण्या तिचारात परिवर्तन होत नाही चिमणे. सतत राग घृणा हट्ट. लाकडाली उधळी लागली का लाकूड जसं आतून पोखरलं जाते का नाही, तसच हे हट्टी जिद्दी विचार माणसाच्या मनात रुजू लागले का त्याली अशांतीचे काटे फुटते. गण गण गणात पोते, माया निरागस निष्पाप बंकटले तुह्या वागण्या बोलण्याचा त्रास होऊन राहिला चिमणे. पण तुह्या हेकेकोर मनातला कडवटपणा जात नाही. घृणेच्या अट्टहासाच्या अग्नीनं स्वतःच्या संसाराचं सुख शांती जाणणाऱ्या तुह्या या वृत्तीले का म्हणावं लेकरा. दुर्दैवी आहे हे लेकरा, येळीत सावध हो. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. तुझे सोबत आम्हाला झगडा करायला लागते या कालच्या पातळीवर गेलो ना आम्ही. बाबूजी शांत, हे मला जगणत नाही पाहिजे. शांत ना बाबूजी. बराच आहे मला आता महाराज. अजी मला जगणत नाही पाहिजे बाबूजी. असं नको बोलले. अबे सोड मला बाबूजी. बे सोड म्हणून आलो ना. आता म्या बोलली तर म्हणाल मले पोच नाही. पण कुठल्या बायकोले आपल्या नवऱ्याले थोबाडीत मारलेली सहन होईन. माया तर समजण्यापलीकडच आहे. असं मारतेत मोठ्या करत्या सवरत्या मुलाले. मले काय ले हात जोडता. महा अपमान सहन होईल मले. पण माया नवऱ्याले. शांत हो माय. ना पाया पडू का तुया. कोणाचा अपमान झाला महा. मला कोणासमोर मी मोठा झालो. माझ्या जन्मदात्या बाबूजी समोर. आहो बस तुले कस समजावं तेच समजत नाही मले. बधीर झालो मी तुझ्या पुढं. माझ्या जन्मदात्यानी माझ्या तोबाडीत मारले याच वाईट वाटत तुले. वाईट याच वाटायला हवं का बाबूजींसारख्या प्रेमळ आणि आपल्या कुटुंबावरत जीवा पाड प्रेम करणाऱ्या माणसाले हात का उचलावा लागला. पप्पा म्हणजे अतिरेक झाला. अतिरेक झाला आपल्या हातून. बाबूजींसारख्या लोण्याचा काळीज असलेल्या माणसाले आपण इथला त्रास दिला का बाबूजींनी काळजावरत दगड ठेवून सण्याने हात उचलला. अन बाबूजीले असं वागावं लागलं याची शरम वाटायला पाहिजे आपल्याला. तर तू मानापानाच्या गोष्टी करते. हक्क आहे बाबूजीले मले जीवे मारण्याचा, कारण तिथली माया भी करते ते. मले थोबाडीत तर मारली माया बाबूजीनं, पण वेदनेने ते स्वतः कळवळले हे नाही दिसलं तुले. पंकज काही
खास बोलणं सुरू होतं का? कवयनीच्या भाषेत झगडा सुरू होता. झगडा तर व्हायलाच हवा ना, गोड गोड किती खाणार? मधातच मिरचीचा ठेचा लागतेच ना आपल्याला. आणि अशा भांडणात ना लय मजा राहते. बद्रीजींशी तर लय भांडते ना म्या. काय बोलते बो तू, आम्ही कायले भांडू? भांडायचं कायले, दिवाळी आहे, समद घर आनंदात आहे. बर बंकट, महाराजांना भेटून आलो आम्ही, मुलींना पण नेलं होत. सत्पुरुषाला भेटलं का नाही असा आनंद होते ना. घण 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 आत पोहते. हो ना, सत्पुरुषाच्या छत्र छायेखाल तर स्वर्गीय आनंद राहते. पण वहिनी, तू अशी तर भांडणच होते मा. कायले? मले ओटी काऊन नाही दिली? माझ्यासाठी काढून ठेवली होती ना तू. महाराज म्हणाले मले घ्या, काही करा बोला, महाराजांपर्यंत जातेच. कायले अशी लुडबुड करते? भरते ना माई ओटी. देणार आहे ना, तुमच्यासाठीच तर आहे. म्हणलं तुम्ही तिरोडेले जायला निघाला तेव्हा भरणार होते. आलेच. या नावांचा बसा. आलेच म्या. कावेरीच्या वागण्याची अजिबच तर आहे. ओटी काऊन नाही भरली? महाराज कशी वागून राहिली कावेरी? गणगण गणात बोलते. देवंता कुट ना माय तोंड रखवाले लाज वाटून राहिली जी. महाराज सबुरी न घ्या लागते ना लेकरा. रेशंकू चालू जी महाराज, संभ्रमाच्या भोवऱ्यातच फिरून राहिलो ना. का होऊन राहिलं? कायले अशी अवस्था झाली? मोठा सदाचारी, सद्गुणी, अभिमान वाटावा असं तुमचा बंकटजी. आजवर बंकटनं कधी बेअदबी केली नाही, कधी पोत सोडलं नाही. असे निष्पाप गुणी लेकराले मी मारलं जी. मत राहिला नाही ना महा. अरे महाराज, आज मी स्वतःच्याच नजरेत पडलो. विचित्र घडून राहिलं. सुनबाईच्या वागण्याची तरच कळून नाही राहिली. अरे त्याचा राग म्या बंकट वरत काढला. अक्षम्य गुन्हा केलाय महाराज म्या, अक्षम्य गुन्हा. माऊली, तुमच्या छत्र छायेखाली असताना हे असं का घडावं? माऊली अशी संयम सुटला आणि अंगात सैतानच घुसलं. क्षमा करा गुरु माऊली, क्षमा करा. सुनबाई अशी कशी भेडसटली? तुम्हाला बोलते, बंकटले बांधायला पाहिजे. वाड्यातला आनंद चैतन्यच गेलं जी.
आणि काजीनं आमच्या दोघांच्या जिभेले काटे फुटले. असं युद्धच राहते घरात. आणि आज आज अतिरेकच झालं. लय शर्मिंदा होऊन तुमच्या चरणाशी आलो जी महाराज. मार्ग दाखवा महाराज, मार्ग दाखवा जी. गण गण गणात भूते. लाला भूक भूगा लागते लिकरा. पंकजच्या आध्यात्मिक प्रगती मधला हा अडचण होता जो हळूहळू कमी होईल. गण गण गणात भूते. लाला चिमणीच्या मनातला क्रोध आणि अधिकाराची भावना जायली थोडा येळ लागन. ब्रह्मांड नायकाच्या सेवेपासून नवऱ्याली दूर नेण्याची ही वृत्ती समजा त्रास आली कारणीभूत आहे लेकरा. पण आता या क्षणापासून तुमच्या जिभेवरचा कडवटपणा जाईल. चिमणीले समज देण्यासाठी त्या समजाचं नियोजन होत. गण गण गणात भूते. लाला आमचं एक भरकटलेलं लेकरू येणार आहे ना, आणि त्याच्या येण्यानं समजे प्रश्न संपतील. लाला चिमणीले थोडी जबाबदारी सोपवा लागते. आज्ञाची महाराज. तुम्हाले काही काळ बंकट आणि चिमणीले एकटं सोडा लागते. लवकरच समजते ना. पण आमची कावेरी बद्दल काहीच तक्रार नाही जी. हो ना, अहो लेकच आहे ती आमची. महाराज दोघाले सांभाळा जी. काळजी करू नका, माई लेख आहे ना चिमणी, समद शुभ होते. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते.